थेट दिल्लीमध्ये जाऊयात. महापालिकेबाहेर गोंधळ सुरू आहे, महापालिकेमध्ये गोंधळ सुरू आहे. थेट आपण नुसतं पाहतोय दिल्लीमधून. तर दिल्ली महापालिकेमध्ये आप भाजप विरोधात घोषणाबाजी करताय आणि हे थेट दृश्य आपण पाहतोय. दिल्लीमध्ये भाजपची आप विरुद्ध घोषणाबाजी होताना पाहतोय. हे थेट दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधून. हातामध्ये बॅनर्स घेऊन भाजप विरोधात आप भाजप विरोधात घोषणाबाजी करताय. तर स्थायी समिती का गठन करे अशा आशयाचे बॅनर्स त्यांच्या हातामध्ये आहेत. आणि भाजप विरोधात दिल्ली महापालिकेमध्ये आपची आता घोषणाबाजी चालू आहे. तर आपण हे थेट दृश्य पाहतोय दिल्लीमधून. पालिकेमध्ये भाजप विरोधात आप आता घोषणाबाजी करताय आणि स्थायी समिती का गठन करो अशा आशयाचे फलक त्याने हातामध्ये घेतलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा होते. या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, आप विरुद्ध घोषणाबाजी होती आहे, नेमकी घोषणाबाजी का होते, त्यांचं म्हणणं काय? दिल्लीच्या आपच्या विरोधात सध्या घोषणाबाजी सुरू आहे आणि भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की स्टँडिंग कमिटीचं गठन करणं गरजेचं आहे, त्याचे इलेक्शन होणं गरजेचं आहे, त्यासाठी ही घोषणाबाजी सुरू आहे. आपण जर पाहिलं तर आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये सातत्यानं दिल्ली महानगरपालिकेमध्ये तणाव निर्माण होताना पाहायला मिळतो. 18 मेंबर आहेत स्टँडिंग कमिटीचे आणि याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते याच्यामध्ये समावेश होतो. खास करून भाजप आणि आप यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संख्याबळ आहे आणि दिल्ली महानगरपालिकेमध्ये आप हे जे आहे हे त्यांची सत्ता आहे आणि भाजप हे विरोधी पक्षात गेले आहेत. मात्र जेव्हापासून आपची सत्ता आलेली आहे तेव्हापासून हे सगळ्या प्रकरण सातत्यानं दोन्ही पक्ष आमने सामने येताना पाहायला मिळालेले आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती हे जेव्हा महापौरची निवडणूक सुरू होती हे देखील सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं. त्यामुळं ही तणावग्रस्त परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक जे नेते आहेत दिल्ली भाजप आणि आपचे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळते. आता त्यामुळे स्टँडिंग कमिटीची निवडणूक होते की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर दिल्लीमधून आपण हे दृश्य पाहतोय, भाजप आप विरुद्ध आता घोषणाबाजी करतात.